अथर्व मल्टी स्पेशालिटी आणि पॅथॉलॉजी सेंटर, मोफत त्वचारोग तपासणी. पत्ता: शॉप नंबर 1, जोशी प्लाझा इमारत, संगमनेर बस स्टँडच्या बाजूला संगमनेर. 0-24-25-22-34-52, 89-56-333-888. आदर्श माता स्वर्गीय सुशीला काकू भागवत यांच्या पुण्यस्मरणार्थ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि क्रीडा गणवेशाचं वाटप करण्यात आलं. आदर्श माता निवृत्त शिक्षिका स्वर्गीय सुशीला भागवत यांच्या स्मरणार्थ पाथर्डेमधील काळे वस्तीवरील जिल्हा परिषद शाळेमधील मुलांना शालेय साहित्याबरोबरच क्रीडा गणवेशाचं वाटप भागवत कुटुंबियांकडून करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी हरिभक्त परायण माधवबाबा, अनिल महाराज वाळके, विस्तार अधिकारी शिवाजी कराड, नगरसेविका मंगल कोकाटे, ज्योती शर्मा, बाळासाहेब जिरेसाळ, सुनील भांगे, संजय दराडे, संजय सान, पांडुरंग शिळवणे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. सुशीला काकूंनी सर्वांच्या जीवनामध्ये आनंद देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मितभाषी आणि आपुलकीनं सुखदुःखामध्ये सहभागी होत त्यांनी सामाजिक कार्यहितासाठी काम केलं, अशी भावना हरिभक्त परायण, अनिल महाराज वाळके यांनी व्यक्त केली. काकूंनी सर्व प्रकारचं आदर्श अशा प्रकारचं जीवन जगले. काकू वारकरी संप्रदाय असेल, राजकीय असेल, शैक्षणिक असेल, सगळ्या क्षेत्रात काकूंचा मोठा पुढाकार अशा प्रकारचा. या ठिकाणी आल्यानंतर असं कळलं की काकू ज्यावेळेस या ठिकाणी आले त्यावेळेस इथं शाळेला जागा बी नव्हती आणि शाळेला खोली बी नव्हती आणि काहीच नव्हतं, उघड्यावर शाळा असेल. पण काकूंना प्रयत्न केले, काकूंच्या माध्यमातून पुन्हा अशा प्रकारच्या ठिकाणी इतकी सुंदर अशा प्रकारची शाळा उभं राहिली. म्हणजे काकूचं या शाळेच्या माध्यमातून योगदान निश्चितच जास्त असणारे, श्रेष्ठ असणारे. काकूच्या जीवनामध्ये वेगवेगळे अशा प्रकारचे पैलू आहेत. काकू इतक्या, त्यांचं नाव सुशीला होतं, त्या नावाप्रमाणेच ते राहत होते. इतकं त्यांचा सुशील अशा प्रकारचा स्वभाव असायचा, स्मित भाषी असायच्या, बोलताना इतकं गोड अशा प्रकारचे बोलायचे. फुलांचा सुगंध हा कायम असतो, त्या फुलांची ओळख त्याच्या सुगंधानं होते, तशीच ओळख सुशीला काकूंची त्यांच्या कार्यातून होते, असं प्रतिपादन शंकर भक्त मठाचे महंत हरिभक्त परायण माधवबाबा यांनी व्यक्त केलं. आज तुम्ही या ठिकाणी त्यांच्या कार्यक्रमाला आले ना, तुम्ही असे समजते की खरोखर त्या आदर्श माता तुमचं प्रेमच असेल, किंवा आदरणीची भावना सतत तुमच्या मनामध्ये खेळत आहे, म्हणूनच तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहे. नंतर अशा कार्यक्रमाने काही म्हणतात टाईम नाही. लहानपणी आपण पहिले शेतीत जर एखादे बीज पेरतो, झाडाचं म्हणा फुलाचं म्हणा, ते जर कोणतं वर आलं ते सरळ रूपाने जावं म्हणून त्याला एखाद्या कार्याचा आधार द्यावा लागतो आणि त्यावेळेस ते सरळ जाते. ते जर सरळ नाही गेलं, वाकड तिकडे झालं, तर मोठेपणी ते वाकड सरळ करता येत नाही. म्हणून लहानपणी ते सरळ करण्याचे काम आदर्श माता सुशीला काकू करेल. मोठा बीजाचा असंच असेल, प्रत्येक बाईने प्रत्येक मुलीने काही ना काही मार्गदर्शन चालू राहील. त्याची मुंबईपर्यंत फोन लाग, मठातल्या काय गोष्टी झाल्या त्या. याकरता हा जो कार्यक्रम आहे, याच्यात एक शब्द लिहिला होता मी, फुलं संपूर्ण जग विकते, परंतु फुलाचा सुगंध कोणी विकत नाही. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक बांगर सर यांनी केलं, तर सूत्रसंचालन राठोड यांनी करून आभारही मानले. संतोष भागवत, सतीश भागवत, सुभाष भागवत, संदीप भागवत यांनीही यावेळी सर्वांचे आभार मानले. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.